ಅವನು ಮತ್ತೆ ಇಷ್ಟ ಪಾಯ್ದ ಸರ್ ಮತ್ತು ಥೋಡೆಶ್ವ ಕೃಷಿ ಆಗಿ ಸಾಂಗ್ ಸುತ್ತಾರ ಥೋಡೆಶ್ವ ಕೃಷಿ ಸಾಂಗ್ ಸುತ್ತಾರ ದಿಗಂಬರ್ ಕಾಂತಿನ ಕಾಲ ಆಮಚಿ ರ್ಯಾಲಿ ಪೋವನ್ ಆಮಚಿ ಟೀಕಾ ಕೆಲಿ ಮುಂಜೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಚೆ ಟೀಕಾ ಕೆಲಿ ಅಂತೆ ಟೀಕೆ ಕಮ್ಕ ಉತ್ತರ ದಿವಾಗ ಲಾಗೋನ್ ಆಯ್ದ ಆಮಿ ತುಮಚೆ ಪ್ರೇಮ ಆನ್ಸರ್ ಬಸೆ ಆಯ್ ಆಮಿ ಪೋಯ್ ಆಮಚೆ ಗಡ್ಕರಿ ಜಿ ಆನ್ಲೈನ್ ಆಮಚೆ ಆಮಕ ತೆಂಚನಿ ಆಮಕ ರ್ಯಾಲಿ ಆಮಚೆ ಕೆಲಿ ಅಂತಿ ಲಕ್ಷಾನಿ ರೂಪಾಯಿ ಆಮಿ ಮೋಡ್ಲೆ ಅಂತಿ ಕೆಲಿ ಅಶೆ ತೋ ದಿಗಂಬರ್ ಕಾಮತ್ ಮುಂಡಾ म्हाका तुमका सांगूंक दिसता दिगंबर कामत खंयसो जावन पडला गाय कितें जालां तेंच म्हाका तेजेर समजना आतां ह्या दिगंबर कामतीन आपणाचें ओपोजिशन लिडरशीप आपणाची हें चालू दवरपाक लागून दुसऱ्याचेर टिका करप गाय कितेंय उलोवन आपणाचें अस्तित्व सांबाळप अशें कितें चल्लां काय कितें हेजो म्हाका दुबाव लागपाक लागता आतां कसलेय आरोप करप आनी आपणाचे विरोधी पक्ष दाखोवन दिवप हें तेणे सुरू केलां काय कितें अशें म्हाका म्हणप अशें दिसता आतां म्हाका दिसता दिगंबर कामत ह्यो नुस्तें भायर जेन्ना काडटा उदकाच्या आनी जसो तडफडटा तसो तडफडांक लागला कसो दिसता पयलीं तुमी आयकलां आसतलें आमच्या गडकरीजीनूय म्हटलें दिगंबर कामत आमच्या वांगडा आसलो दिगंबर कामत बीजेपीचोच आसतलो आनी तेका म्हाका दिसता आपूण हांगासर मुख्यमंत्री जातलो काय कितें गाय आपणाचें अस्तित्व तिगोवपाक काँग्रेसीन उरतलो काय कितें म्हणून म्हाका दिसता तो गोबुजून पडला आनी अशी म्हाका दिसता तो नाका जाल्ले आरोप करपाक लागला अशें तरी हांव सांगूंक सोदतां आतां तो आनी एक म्हणटा कसल्यो हे आमच्यो सभा घेवच्या परस अशें तेणें आमच्या लिडरांक आमकां मार्गदर्शन करप आयज म्हाका जाल्यार दिसता ह्या वेळाचेर केंद्रीय मंत्री म्हणून तेणें आमकां मार्गदर्शन करप आनी आमकां देशांत आमी आमकां एक तेणें बुस्ट दिवप आमकां सगळ्यांक सांबाळप हें आमच्या केंद्रीय मंत्री म्हणून गडकरीजीन केलां तें अत्यंत करेक्ट केलां अशें तरी म्हाका सांगूंक दिसता परतें तो म्हणटा की कोरोना इतको लागला गोंयांत कोरोना लागला सगळे जगाचेर लागला सगळे हिंदुस्थानभरूय आसा हांगासरूय ना आसो न्हू थोड्या प्रमाणान गोंयानूय लागला आनी कोरोनाक लागून आमचो सरकार आहा पळय ते जाय ते प्रमाणे काळजी घेत आसा आनी प्रत्येक आमचो सरकार जो आसा तो प्रत्येक लोकांक वाचोवपाचे प्रत्येकाचे खंय खंय कितें जालां तेजी तो काळजी घेत आसा आनी खंयच्याच पळोवन तेजेर आमचे परतो म्हणटा कित्याक हे आमचो तेका त्रास जाता आनी कितें जाता हे तुका कित्याक पडलां तुमी जेन्ना कोरोना लागले तेन्ना तुमी खंय आसलेले तुमी खंय लोकांक कितें मदत केल्या नाजाल्यार आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्तो जंय जंय म्हणून खंय खंय कितें कोरोना आडोवन येता खंय थंय वयताले लोकांक मदत करताले आनी सरकारूय बी आमचो सगळे तरेची मदत कितें जाय ती करतालो हे घरा कडेन भियोन घरा कडेन बसताले आनी हेजेर ऑनलायन आमचे पत्रकार काडटाले खऱ्या अर्थान तेंच्यानी लोकांक मदत बी करपाचें कांयच केली ना आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांक सगळे तरेचे म्हणजे धान्य पावोवपाच्या पोटान सरकारांनी तेंका हे दिवपाच्या पोटान सगळे तरेचे आमचे कार्यकर्ते आहात ते काळजी घेताले आनी सगळे कडेन वयताले तेंच्यानी आपल्याची जिवाची पासून पर्वा केली ना कोरोना आपल्याक लागतले ते पासून पर्वा करिनासतना प्रत्येक ठिकाणी आमचे लोक वयताले पूण हे आमचो अध्यक्ष बाब गिरीश बाब काँग्रेसचो अध्यक्ष तो घरा कडेन बसून पत्रकार धाडप दिगंबर कामत घरा कडेन बसून पत्रकार धाडप आनी आमचो जो खदप आनी आगले हे उलयताले हेंका जर हांवें केन्ना आयकोंकूय न्हय आनी खंयसर कितें कांय पळयलेय न्हय आतां जी खलप जी व्हडली व्हडली शाणपणां सांगता आनी व्हडले व्हडले खलप आमच्या सरकाराक डोस दिता आनी तो सांगूंक सोदता हांव तेका एकूच विचारूंक सोदता म्हापशा आरपणाचे बाबत तुवें कितें केलें म्हापशा आरपण खंय पावले लोकांक पावल्या पयशे पासून आयज काडटलो गरये जाल्यार म्हापसा आरपणान कांयच करूंक मेळना हेजी वाट लायली ह्या सरपंचाक म्हापसा आरपण बँकेची आनी आनी व्हडली शाणपणां सांगल्या दुसऱ्यांक सांगूंक सोदता दिगंबर कामतीक तो म्हणटा गडकरीन आमकां कितें दिता पळय तें सांगूंक जाय आसलें गडकरीजीन आमकां कितकेंच दिलें आयज हो मांडवीचो नेवो पयलीं पळयता तर जायत जाल्यार तो आमच्या गडकरी जिकूच जावपाक लागून जालो आमचे कडेन तेन्ना करपाक जायना आसलो जेन्ना मनोहर भाईन सांगलेलें ना आमी गोंयकारूच हो हें करतले म्हणटा तो ब्रीज
ज्यांना आमच्याकडे पैसे नाराज झाले त्यांना ह्याच गडकरी भाईन सांगले मनोहर भाईन सांगले त्यांना आमका त्यांना जवळजवळ 3,000 कोटीच्या वगैरे आमला पैसे दिले आणि ओमदारच्याने 300 कोटी सॉरी 3,000 कोटी त्याने आमका दिले. तसेच आज जो वो आमचं ज्वारी पीक जातात त्याकाय लागून पैसे दिले. याचे सगळे हायवेचे इन्फ्रास्ट्रक्चर जातात ते रस्ते बांधप जाता किरे करप जाता आणि पयली ताणें सांगलां मोपाक आमकां जॉईन करपाक हायवे करपाक रस्तो मागला आमच्या सरकारान आमच्या मुख्यमंत्र्यान तोय बी ताणें दिता म्हणून सांगलां आणि जे जे म्हणून आमकां गोंयांत लागतले ते ते आपूण करीत रावतलो हे आमकां गडकरीजीन सांगलेले आसा. परत तो म्हणटा की पैसे आमकां जाय तितके आमकां सरकार दिना म्हणजे मोदी सरकार दिना गडकरीजीन आमकां दिवपाक जाय आसले. हांव दिगंबर कामतीक एकूच प्रश्न करूंक सोदता जेन्ना काँग्रेसचे सरकार जेन्ना गोंयांत आणि केंद्रात आसले त्यांना आमकां कितके पैसे दिले आणि तो मुख्यमंत्री असताना आणि केंद्रांनी त्याचे सरकार असताना तुम्ही गोंयांक लागून कितके पैसे आयले. आज केंद्राचे सरकार आज जे चल्ला ते खूप बरे भशेन चल्ला. केन्ना काँग्रेसच्या आमच्या काँग्रेसच्या भशेन आमच्या भाजपाच्या सरकाराचे करप्शनाचे कसलेच दाग ना. ह्याच काँग्रेस सरकारान 1977 आणीबाणी हाडली आणि सगळ्या देशाची वाट लावून आणि कितकेच तरेचे स्कॅम हे त्या वेळाचेर झाले आणि ते स्कॅम आयज पासून त्यांच्यानी सारखी उत्तरां झाली ना. नाजाल्यार आमच्या केंद्राच्या सरकारान आमकां आयज करप्शनाचे वयर कोणेच अशें बोट दाखोवपाचें कितेंच आमकां हें दाखयलें ना आनी लोकांनी केन्ना व्हडले हे प्रश्न केले ना. तर म्हाका सांगपाक एक दिसता ह्या काँग्रेसच्या सरकारान जेन्ना आमकां ओबीसी खात्या पासून ते सेंट्रलाक रिजर्वेशन जाय आसलेले ते आमकां त्या वेळाचेर मेळ्ळें ना. जेन्ना बीजेपीचो सरकार येयलो भाजपाचो सरकार येयलो तेन्ना हे ओबीसीचे बी आमकां स्टेटस हांगासर लागू जालो गोंयकारांक लागू जालो ओबीसीच्या लोकांक लागून लागू जालो. हांव खरेंच आमच्या सरकाराक धन्यवाद म्हणटा कॉंग्रेच्युलेट म्हणटा. हे काँग्रेसच्या सरकारान केन्नाच आमी मागले आसतना पासून आमकां मेळ्ळें ना. आणि ज्यो ज्यो गजाली आता हे सांगता कलप सांगता कलपाचेर आमचो प्रदेसाय बाब तुमचेर उलयतलो म्हाका दुसरें आंगणाची काकूत दिसता तो जेन्ना आमदार आसतालो तेन्ना हेजेर हे कारवाई जावंक जाय तेजेर कारवाई जाय म्हणटालो तेच्या सरकारान केली काय कितें. आयज तो आमकां वडो दाखयता पूण जेन्ना जेन्ना म्हणून हे लोक जेन्ना लोकांक गरज आसता जे गोंयचे लोक हेंचे कडेन पळयता त्या वेळाचेर हेंच्यानी कांयच करूंक ना आनी हेंचे करूंक जालेंय ना. तेंचो सरकार आसतना जाल्यार फेलियर सरकार अशें म्हाका तें दिसता दिगंबराचें आनी हेंकां खंयचोच बोट दाखोवपाचो आयज ह्या सरकाराक तेंकां येना. आमचो सरकाराचो मुख्यमंत्री जो ऑनरेबल आमचो मुख्यमंत्री आमचो प्रमोद डॉक्टर प्रमोद सावंत आसा तो आयज बरे भशेन काम करता. हेल्थ मिनिस्टरूय आमचो खूब बरे भशेन काम करता. हांव जाणा कोरोनाचे दुयेंस आख्या हांव परत एकदां सांगूंक सोदता आख्या संवसाराक लागला आख्या हिंदुस्थान भर आसा त्या मानान आमच्या गोंयांनी बी लागला पण त्या चड प्रमाणान आमकां जावना. आमचे ह्या देवान आमकां कोरोनाचे संकट आसा तितूंतले आमकां भायर काडचें. जे पयशे आमी सरकार जे केंद्रा हितूंतल्यान हाडपाक जाय जे आमी सेंट्रलाचे पयशे हाडपाक जाय हो आमचो मुख्यमंत्री आनी भाशेचे मिनिस्टर हाडीत आसा आनी जें जें काम जें गोंयांत करपाक जाय तें करीत आसा. आमी जाणात आतां बंद जे आसल्या कारणान थोडेशे आमच्या गोंयच्या लोकांक खूब त्रास जाता पूण कितें नाल्यार कितें हेजेर आमचो सरकार उपाय करतलो आनी करीत आसा. आतां मायग्रंट्सी जे गेले आसा तेंकांय बी पावोवपाचें सरकारान तुमचें काम बरे भशेन केलां. जे लोक गेल्या ते आतां परते येवपाक पयली लागल्या आनी ही बऱ्याची लक्षणां कशी दिसता कित्याक सांग तेंच्या गांवांत तेंच्यान वचून पयलें दुसरी तेंची उपासमार चालू आसा गोंयांत तेंकां बरें पडटा अशें ते धरतात आनी ते परत गोंयांत येवपाक लागल्यात आनी परत येवपाचे जे आमी काळजी करताले आमचे फुडें कशें जातले कितें जातले आमच्या हॉटेलांत चलतली काय ना आमची इंडस्ट्री चलतल्यो काय ना आमच्या भाजीचे उद्योग चलतले काय ना. म्हाका दिसता आनी थोड्या तेंपान हे लोक येवन सगळे आसा पळय तशें वेवस्थीत चलतले फक्त मातशें कोरोना मुक्त आमी जाल्या पुरो हें देवा कडेन आमी मागता. आनी हेच्या नंतर आमचे हे सरकार बरे तरेन चलता बरें काम करता आनी आतां म्हाजो मित्र बाब परदेसाक तुमचे कडेन उलयतो तुमकां तसो मदत करता. नमस्कार.
काल जी काँग्रेसीची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्सा भितर गोवा प्रदेश काँग्रेसीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर अपोजिशन लीडर आणि दिगंबर कामत आदले केंद्रीय मंत्री रमाकांत भाई खलप आग्नेल फेर्नांडीस हांची जर प्रेस कॉन्फरन्स पहिले जर जायत जाल्यार हांगा कांय उद्योग ना काय दिसता. आमी पहिले 20 जूनाक जे नरेंद्र मोदींचे आमचे पंतप्रधानांचे आमचे नितीन गडकरीचे सॉरी जी आमची व्हर्च्युअल रॅली झाली ताच्या पहिली नरेंद्र मोदीचे आमकां संबोधित झाले सगळे जग आमच्या भारत देशात नरेंद्र नितीन गडकरींची जी गोव्यात उद्देशून आशिल्ली जी रॅली आशिल्ली व्हर्च्युअल रॅली या व्हर्च्युअल रॅलीक म्हणटा ते 52-53 लाख खर्च आयलो. वो खर्च खंयच्यान तांकां मेळटा म्हाका खबर ना. खंयचे चार्टर्ड अकाउंटंटांनी बसयले आसात अत्यंत कमी खर्चा भितर तळागाळांतल्या कार्यकर्त्या पर्यंत नरेंद्र मोदीच्या सरकाराचे दुसरे टर्मातले 1 वर्षाची पूर्तता झाल्या नंतर ताची प्रगती किती आसा ताचे फ्युचर्स किती आसात हे सांगपा खातीर नरेंद्र मोदीन ही व्हर्च्युअल रॅली कार्यकर्त्यांक आणि गोयच्या मतदारांक संबोधित केले आणि ताका उत्स्फूर्त असो प्रतिसाद संपूर्ण गोंया भितर मेळ्ळो. साधारण ते 4 लाखांच्या वयर लोकांनी ह्या रॅली भितर पार्टिसिपेशन दाखयले. ताचे व्ह्युअर्स पळयले जर जायत 4 लाखांच्या वयर आसात आणि हे सगळे इतले प्रचंड अशे जनमत नितीन गडकरीजीक पळोवन काँग्रेसीचे पाया खालची वाळू सरकोपाक लागले आसा आणि आपले अस्तित्व दाखोवपा खातीर ते आता खंयच्याय मळाचेर धडपडपाक लागले आसात. भावना तुम्ही विचार करा ज्या दिसाक कोरोना बाधित गोंया भितर लॉकडाऊन सुरू झाले ताचे नंतर जी मारामारी झाली तातून भितर कडधान्य म्हणा किंवा खंयच्याय गावांत भितर मदतीचो हात दिवपाक तुम्ही केन्नाय काँग्रेसीचो एक कार्यकर्तो पळयला काय कितें ना. जर जायत जाल्यार आमच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्या भितर त्या त्या भागातल्या कलेक्टरा कडेन डेप्टी कलेक्टरा कडेन मामलेदारा कडेन किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा आमचो प्रत्येक कार्यकर्तो गावातल्या लोकां कडेन प्रत्येका कडेन हेल्प करपाचो प्रयत्न करतालो आणि कडधान्य पुरवणी धरून तांकां खंयच्याय आरोग्याच्यो सुविधा पावोवपाक मेळोन जावं ती मास्क वाटप आसतलो डॉक्टरांक पीपीई किट आसतले किंवा बाकीच्यो कडधान्य आसतली ही सगळ्या कडेन पावोवपाक धडपडटालो आणि काँग्रेसीचे लोक एसींत बसून फक्त प्रेस कॉन्फरन्सांक संबोधित करताले आणि फक्त ते नोट प्रेस नोट काढपाक मग नाशिल्ले. ताचो खंयचो कार्यकर्तो ग्राउंड लेवलाचेर आमकां केन्नाच दिसलो ना. काल हांव पळयता की गिरीश चोडणकर बाब म्हणटा की गोंयांत भितर अशे त्रासान पडलेले आसात असो उसळून सांगता की गोंयांत भितर त्रासान पडलेले आसात. संपूर्ण देश ह्या महामारी भितर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मंद जाल्ली आसा हातूंत भितर गोंयांत जर तुम्ही पळयले जर जायत किंवा भारतात पळयले जर जायत संपूर्ण विश्वभरातले सगळे लिडर्स आसात ते नरेंद्र मोदीच्या सरकाराची तोखणाय करतात. हांगा प्रमोद सावंतान ज्या रितीन हांगा ऍडमिनिस्ट्रेशन ह्या काळा भितर दिल्ले आसा ज्यो सुविधा निर्माण केल्ल्यो आसात आरोग्याची काळजी घेतिल्ली आसा आमचे हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांणी दीस आनी रात त्रास घेतिल्ले आसात हेल्थ मिनिस्ट्री जातली किंवा आमचे जे आयएएस ऑफिसर आसतले सेक्रेटरीज आसतले जॉईंट सेक्रेटरी आसतले कलेक्टर्स आसतले डेप्टी कलेक्टर्स आसतली ही जी ऍडमिनिस्ट्रेशन जी लाईन आसा ती इतकी ऍक्टिव्ह रातन दीस त्रास करून तरी कितलेशेच काळ गोंया भितर इतके टुरिझम सेंटर आसतनाय ग्रीन झोन दवरिल्लो. ताचे नंतर बोवाळ जातालो की आमचे भायले जे सीफेरर्स आसतले किंवा भायले लोक गोंयांत भितर हाडपा खातीर तांची आंदोलनां जावपाक लागली. जेन्ना गोंयांत भितर ते येवपाक लागले आमच्या हिंदुस्थानाच्या आमच्या भारताच्या सरकारान ज्या ज्या भागांत भितर आमचे जे रहिवासी आशिल्ले तांकां परत हाडपाचो प्रयोग केलो तेन्ना तांचो बोवाळ परत जावपाक लागलो की बाउंड्री बंद करात हे रेल्वे बंद करात प्लेन बंद करात ते जेन्ना हाडना तेन्ना परत बंद बोवाळ येवपाक लागले परत बोवाळ येवपाक लागतकच ना तांकां क्वारंटाईन करपाक जायना असो विषय घेवप परत तांकां फीज लावपाक टेस्टिंग फीज लावपाक जायना असो हे घेवप खंयचे व्यापारी आसा जर जाय त्या व्यापाऱ्याक दुकानां उक्ती करपाक जाय लोक तळमळटात कोरोना लागच्या पयलीं तांचे मरण उपासमारीन जातले जेन्ना दुकानां ओपन करपाक लागले ती डिस्टन्स मेंटेन करतात हे ओपन केले ते ओपन कर ह्याचेर बंदी हाडात ही विलेज बंद करात म्हणजेच प्रत्येक वेळार आपल्या ज्यो भूमिका ते मांडटात 2 दिसांनी ते भूमिकेचे सॅटिस्फॅक्शन मेळटकच ताच्या विरोधात आवाज काढत राहो. तुम्ही
शालांत परीक्षेचं एक उदाहरण घ्या, दहावीची आणि बारावीच्यो परीक्षा जावपाक जायना या सरकारान कितले म्हणजे कितके सिस्टमॅटिक आमचे जे शालांत परीक्षा जो दहावीच्यो बारावीच्यो ज्यो परीक्षा असतात त्यो अत्यंत बरे तरेन एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणा किंवा आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लाईन ऑफ ऍक्शन असतात तातूंतल्यान सफल अश्यो करून दवरल्यो. एक महत्वाच्या टप्प्यावेल्यो ह्यो एग्जामी ह्या हांणी आडखळ हाडून म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचे नुकसान करपाचो खूप प्रयत्न केलो म्हणून तांकां ते शक्य झाले ना. एक एक गोष्ट प्रमोद सावंताच्या सरकारान घेतिल्ली ती पूर्णत्वा कडेन म्हणून दाखयली आसा आणि गोंयान आयज एखाद्या वेळ 700 वयर पॉझिटिव्ह असतले पण तरी असताना तुम्ही पळले जर जाय तातूंतल्यान फक्त काळ आणि पैर हे दोन आमकां डेथ सापडिल्ली आसात आणि ती दोन डेथ जी आसात ती मल्टिपल तांकां जे इलनेस आशिल्ले ताचे मुळे जाल्ले आसात. ती कोरोना मुळे जाला. एखाद्या वेळ ते कोरोना पॉझिटिव्ह सापडले असतले तांची प्रतिकार शक्ती पहिलीच हे जाल्ली आणि ऐन वेळार तांकां हॉस्पिटलायज केले नंतर हे जाल्ले आसा पण तो पर्यंत वगड कितले बरे तरेन आमचे हेल्थ मिनिस्टर आणि आमचे हांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणान तांणी केल्ले आसा आणि आयजय कोणाक कसलो त्रास जायनासतना ह्यो सगळ्यो गजाली बरे तरेन वतात. आणि हे सगळे पळयतकच भारत सरकाराचे जे नियंत्रण करपाच्यो ज्यो हे आसात किंवा भारत सरकाराची अर्थव्यवस्था सांभाळपा खातीर ज्यो ज्यो उपाययोजना केल्ल्यो आसात ते सफलता पळोवन आणि लोकांचे आकर्षण भारतीय जनता पार्टी कडेन जाता ते पळोवन हे आता तळमळपाक लागले आसात. म्हणूनच हांव दिगंबर कामतीक विचारपाक सोदतां, तुम्ही आयज गरिबा खातीर म्हणटात की कोण टॅक्सीवाले उपाशी पडलेले आसात, कोण व्यापारी उपाशी पडलेले आसात, कोण शॅक ओनर्स उपाशी पडलेले आसात, कोण फुलवालो, कोण ह्या सगळ्या गरीब घटकांच्या खातीर योजना ज्यो करपाचे ते काम सरकार आमच्याच सरकारान केल्ले. दिगंबर कामत दीर्घकाळ असे मुख्यमंत्री आशिल्ले, म्हाका एकही ताणी स्कीम जे इतको तांकां कळकळ आसा या गरिबांची त्या वेळार ताणी स्वता मुख्यमंत्री आसतना खंयची स्कीम हाडली? डीएसएस आसा ती भारतीय जनता पार्टीन हाडली, गृह आधार आसा ती भारतीय जनता पार्टीन हाडली, लाडली लक्ष्मी आसा ती भारतीय जनता पार्टीन हाडली, डीडीएसएसवाय आसा ती भारतीय जनता पार्टीन हाडल्यो, अश्यो असंख्य अश्यो एसटी खातीर ज्यो स्किमी 24 स्किमी आसात त्यो भारतीय जनता पार्टीन हाडल्यो, ओबीसीचे रिझर्वेशन, अश्यो अनेक गोष्टी ह्यो भारतीय जनता पार्टीन केल्ल्यो आसा. आणि हे गरिबांच्या नांवान आयज आपले एक मत हे मत परिवर्तन करपाक आणि कोणाक तरी खंय तरी फसोवपा खातीर ही जी प्रेस कॉन्फरन्सां घेतात वास्तवीक ते ग्राउंड लेवलाचे येऊन केन्नाच करिनात. आम्ही जरी राजकारण करीत असले तरी असताना समाजकारण म्हणून एक अत्यंत महत्वाच्या क्षणात लोकांक पावपाची आणि लोकांकडेन संवाद करपाची प्रक्रिया सुरू केली असा. हे असे दीर्घकाळ चालत रावले जाल्यार ह्या लोकांकडेन पावपा खातीर त्यांच्यो गरजो किती असा त्यो समजून घेऊपा खातीर व्हर्च्युअल रॅली असतल्यो. आमचे पळयात की मंडळाच्यो प्रत्येक कडेन दिसाक 3-4 मंडळाकडेन संवाद सांगतात, आमचे अध्यक्ष संवाद सांगतात, आमचे मुख्यमंत्री संवाद सांगतात, जाणे करून त्यांच्या गावांत कितें जे जे प्रॉब्लम्स आयज फेस जातात ह्या संक्रमणाच्या वेळार फेस जातात ते मुख्यमंत्र्यांक कळचे, ते आमच्या प्रदेश अध्यक्षांक कळचे आणि तातूंतल्यान सुटावे करपा खातीर आतां पर्यंत आमी इतके जोरान काम केल्ले आसा. बरेच काँग्रेसीच्या तांकां व्हर्च्युअल रॅली किंवा ही टॅक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान हाचे कांय पडूनच गेले ना. कार्यकर्त्या कडेन तांचो म्हणजे चुकून पसून संवाद जायना अशे हे जेन्ना आम्ही संवाद करपाक लागले आणि प्रत्येक कार्यकर्तो आमचो ऍक्टिव्ह जावपाक लागलो आणि ते बरे उर्जा बरी कसे कार्य करपाक लागलो तांकां भयभीत जाल्ले कारणान आयज जे नाका आशिल्ले विषय जे आयज ह्या संक्रमणाच्या वेळार नाका आशिल्ले विषय उस्तून काढपाचे आणि लोकांचे मत परिवर्तन करपाचे आणि लोकांक दिसून दाखोवन दिवपाचे की आम्ही तुमचे आमकां तुमची काळजी आसा पण हे सरकार मात तुमचे वाचोवपाचो प्रयत्न करतात. पण लोकांक पूर्णपणान खबर आसा की काँग्रेसीच्या सरकाराच्या काळान भितर हे जर आयज काँग्रेसीचे सरकार आशिल्ले जर जाय भारत देशा भितर आणि गोंया भितर जाल्यार ह्या कोरोना बाधितांची संख्या कितले असताले आणि मृत कितले असताले हे इमॅजिन प्रत्येक लोक करता. म्हणूनच आज नरेंद्र मोदी सारखे एक कणखर असे नेतृत्व ह्या देशा भितर असा. म्हणूनच आयज देश एक बऱ्या तरेन मार्गक्रमण करता. जीएसटी विषयी उलयतात, नोटबंदी विषयी उलयतात, फेल्युअर म्हणतात हे सगळे झाले जर जाय जीएसटी नोटबंदी हे पहिलीच्या टर्मातले ताचे नंतर प्रचंड बहुमतान नरेंद्र मोदीन परत एक फावटी सत्ता स्थापन केली. जर लोकांक मार बसिल्लो जाल्यार परत एक फावटी इतक्या प्रचंड बहुमतान परत नरेंद्र मोदीचे सरकार येनाशिल्ले. आता कोण म्हणतात
की बँकांक आमी पॅकेजीस दिवपाक जाय, सोसायटीक आमी पॅकेजीस दिवपाक जाय, सरकार म्हाका दिसना की सरकाराची येणावळ जी आसा ती 80% म्हणजे 100% फक्त 20% आयज येणावळ येता. आणि ह्या सगळ्या इकॉनॉमीक प्रॉब्लम्स आसतना नाका आशिल्ल्या घटकां भितर मुखार काडप आणि तांकां दिवसप की काँग्रेसीच्या सरकार असल्यार तुमकां मिळवून दिता आशिल्ले. म्हाका समजना की व ही जी आर्थिक व्यवस्था आसा, जो रिवायवल प्रोसेस आसा, वो एक स्लो प्रोसेस जातलो, वो जगभरान भितर मंदीन वता. आणि ह्या हातून भितर आमचे सरकार आणि भारत देशाचे सरकार, नरेंद्र मोदीचे सरकार, डॉक्टर प्रमोद सावंतचे सरकार एक बरे रितीन सगळे संवाद करून किंवा एकमेकाचो आधार घेऊन या स्टेटी भितर आमच्या मुख्यमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्यांचो वार्तालाप दरेक पिरियडान भितर जाता. आणि ह्या आमच्या प्रदेशाच्यो ज्यो प्रॉब्लम्स आसात ते एड्रेस करतात. मायनिंगाचे घटक अवलंबून आशिल्ले, जे मायनिंग डिपेंडंट आसतले, अवलंबित आसतले, त्यांच्या खातीर तांकां कितें तरी रिलीफ ह्या काळांत भितर मेळपाक जाय म्हणून डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारान एटलिस्ट मायनिंग ट्रान्सपोर्ट कांय प्रमाणान केलो. जो गव्हर्मेंट ऑप्शन पोर आशिल्लो तातूंतल्यान खुबसो रिलीफ ह्या भागा भितर जालो. आणि निश्चितच येत्या त्या वर्सां भितर ताणें आव्हानी आश्वासनही दिले आसा की येणाऱ्या काळा भितर आणि एक 3-4 महिन्या भितर पूर्णपणान मायनिंग सुरू जातले आणि आमचो जो आर्थिक व्यवसाय आसा तो परत एक फावटी फुलपाक लागतलो. टुरिझम सेक्टरा भितरही बरे दीस येतले, कारण ह्या वेळाचेर आमी अशे कठोर अशी पावलां उचलली आसात ती फुडल्या काळा खातीर एक लाभदायी ठरतली अशें म्हाका दिसता. म्हणूनच हांव इतकेच आमचे माननीय जे ऑपोजिशन लिडर आसात दिगंबर बाब कामत जावं खलप रमाकांतजी खलप किंवा बाकीचे जे गिरीश चोडणकर पर्टिक्युलरली प्रत्येक दिसा प्रेस कॉन्फरन्स काढच्या परस आपल्या संवाद आपल्या कार्यकर्त्यांक तुम्ही मातशें मोटिवेट करात की लोकांकडेन पावपाक. त्यामुळे फुडारो फुडार जेन्ना तुमचे कार्यकर्ते विस्कळीत जाल्ले आसात ते एकठांय येवपाक जाय. आमचे जे एकसंघ आणि जे युनिटी आशिल्ले जे आमचे हे आसा संघटन आसा ताचे पळोवन फक्त अशे नाकाशिले आरोप तुम्ही करिनाकात, तुमच्या संघटन पानात आणि बरे काम तुम्ही लोकांक करून दाखयात. प्रश्न विचारू सुभाष बाब, प्रश्न असा आसा की आता सध्याच्या काळात आरोग्य हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट झाली, खास करून पब्लिक हेल्थ म्हणजे सरकारी हॉस्पिटलांसा कित्याक वातावरणच सगळे कोरोनाचे झालं. अशा परिस्थितीत 12 जून म्हणजे 10 दिवसा पहिली गव्हर्नमेंटान जी आरोग्याची हॉस्पिटलाची म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, प्रायमरी हॉस्पिटल हांची रजिस्ट्रेशन फी डबल केल्या, म्हणजे जवळजवळ 100% तातून इन्क्रीज केल्या, हाजेर तुम्ही किती म्हणपाचे असा? हे जे प्रश्न आसा ते आमचे आरोग्य मंत्री आणि रेग्युलरली ते ऍड्रेस करीत असतात. ज्या वेळार रेव्हेन्यू इतको ड्रॉप जाता त्या वेळार अनेक खंयच्यानी जर शक्य आसा, हाचो अर्थ असा न्ही की डबल झाल्या म्हणटकच म्हाका दिसना की ते 2000 चार्ज जाल्ले आसा. 100 रुपया आसा एखादे फीज आसा ती 50 रुपये वाडटली किंवा 10 रुपये वाडले, 100 ते 200 जाता. पूण मोठी जो फीज आसा त्यो अश्यो डबल करून कोणाचेर हे केले ना. महादे इशू मेजर इशू असलेलो तेजेर किती झालं उलोव. आयज आम्ही जे संक्रमणाच्या वतात कोरोना आमचे हेल्थ इश्यूज बरे तरेन सांभाळपाक जाय. ह्या विषयाच्या वेल्यान म्हादईचेर जंप करप, कारण म्हादई हो अजून पर्यंत ट्रिब्युनला भितर आसतलो, कोर्टान भितर आसतलो आणि तो निवाडो येता तो आम्ही स्वीकारतले. आणि आमचे सरकार हे प्राणपणान या म्हादईच्या रक्षणा खातीर वावुरता हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगलेले आसा. मदींच कोण तरी म्हादईचो इश्यू घेता आणि हांच्यान डायवर्शन करता. आयज आमचे हेल्थ हो जो सेक्टर आसा तो मजबूत करप हे आमचे कर्तव्य जावन आसा. तुम्ही म्हणता हो इश्यू चालू असताना काल रुमर्स असे झाले की गोवा फॉरवर्डचे 2 MLA बीजेपीक जॉईन जावपाचे म्हणून. राजकीय आम्ही आयज आयले असा राजकीय भाषा येतोले तुम्ही सांगतो किती पहिले. ना राजकीय विषय जे असा ते हा आता जर सांगपाक गेलो जर जाय जाल्यार तातून भितर राजकारण म्हणटे किती उरतले. आमच्या लेवला वेले हे जायना. हांव एक स्पोक्स पर्सन आसा आणि स्पोक्स पर्सनच्या संमतीन असे विषय हाताळले वचना. विजय सरदेसाय म्हणटा फेलियर ऑफ कोविड-19 म्हणून ते तुम्ही कितें तरी केला असतील. फेलियर ऑफ कोविड-19 कोण म्हणटा विजय सरदेसाय फेलियर ऑफ इन व्हॉट टर्म्स त्यांनी ते सांगपाक जाय. फेलियर ऑफ ज्या भागा भितर 711 आयज
कोविड पॉझिटिव्ह मेळले आसात आणि तातून भितर डेथ आसा ते दोन आसा. जगाच्या खंयच्याय काना कोपऱ्यात तुम्ही वचून पळयात की इतके संक्रमण झाले असताना बी डेथ जे आसात आणि तेही डेथ मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आशिल्ले लास्ट स्टेजीचे हाडून घालले पेशंट गेल्ले आसात. इतकी बरी सुव्यवस्था आरोग्याची व्यवस्था आसात आणि कोविड हाताळपाक फेल्युअर कसे झाले. आम्ही म्हणतात की खंयच्या हॉस्पिटलात गेलो आमचा हेल्थ वर्कर असा ताका परत एक फावटी क्वारंटाईन केल्यानंतर त्याच्या जाग्यार रिप्लेसमेंट करपा खातीर आमच्याकडे इतके प्रमाणात असा नाही की आपण या परिस्थिती भीतर त्यांना क्वारंटाईन केल्यानंतरही लोकांची सॅम्पल्स जी असतात ती तंतोतंत काढलेली असतात आणि इमिडिएट रिझल्ट असतात. विदिन अ डे पासून रिझल्ट येऊ लागले असतात. So you are satisfied with the health authorities or kitna aap the performance? Not only satisfied, anybody should be able to should have satisfied with all these results which are coming in. You know, if you just compare this result with any other state or any other country, you will find that Goa is performing far better and India is also performing far better as compared to any other country or any other state. So the containment zone kaha zale tar sir? Containment zone हाचो अर्थ किती असा ताजे ते संक्रमण फैलाव जावपाक जायना स्प्रेड जावपाक जायना म्हणून कंटेनमेंट झोन करतात. ते जर ओपन कंटेनमेंट झोन इज ऑल्सो अ स्ट्रॅटेजी ऑफ द गव्हर्नमेंट. सुभाष बाब आणि एक असा की एसओपी जे असा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी राज्य सरकार तयार करता तर त्यो परत परत फ्रिक्वेंटली बदलता हे बरोबर असा काय कसं पळता तुम्ही? एक दोन तीन गजाली असतात. एक म्हणजे हाचा प्रसार कितला फास्ट जाता ताका ब्रेक लागपाक जाय. दुसरी गजाल आसा इकॉनॉमिक रिवायवल कशें चलता. इकॉनॉमिक रिवायवल आणि हो सगळो बॅलन्सिंग ऍक्ट असतो. ज्या वेळार हेल्थ हॅझार्ड्स आसात किंवा संक्रमण खूप नेटान हे जाता स्प्रेड जाता. दुसरी गजाल आसा गायडलायन्स असतात ताका आमी कशें कोऑर्डिनेट करतले. ह्यो सगळ्यो गजाली एकठांय करून प्रत्येक स्टेटीचो एक एसओपी निर्माण जाता. So during the mining crisis, we have seen that the mining package has been given to the affected people. Okay. So during this time, other saran mile tya bashin je pirates rickshaw low grade matlab bhaji bhaji je bhejta tanka any packages have been friendly. No, no, we have all sympathy for all these sectors, all those people who do not have a livelihood income, those who have lost their businesses. We have. But you just tell me when the revenue is dropped to at this level, we will come out of this situation. Government will derive solution. The first attack that we have to do it on corona. We have to contain this disease first rather than looking other issues. दिगंबर कामत किती म्हणतात की 20 लाख कोटीची त्यांना अमाऊंट हे केलं असा त्या सरकारचे मात करपा खातीर पण 20 लाख कोटीचे ताचे जे डिस्ट्रीब्युशन असा हे सविस्तर त्या पॅकेजीतल्या हे केले असा. हाऊ दिस 20 लॅक्स विल फ्लो डाऊन द लाईन अँड इट विल रीच टू द लास्ट पर्सन ऑफ दिस कम्युनिटी ऑर ऑफ दिस सोसायटी. आम्ही 20 लाख म्हणले नंतर दिगंबर कामतीक तो पटलो दिसता 20 लाख आणि तो 20 लाखात आमचं कितले. अरे प्रत्येक घटका खातीर ते वाटून दिल्ले असा स्कीम दिल्ली असा की कसे वतले. हे अमुक एक स्टेटी खातीर असे भरमसाट काढून दिले ना की हे बॅग वर आणि या सीएमक दी 20 लाखाच्या भितरात कसे चाललं. एक चीफ मिनिस्टर असून पसून ताका ह्यो साधी गोष्टी कळना म्हणजे जर जाय जाल्यार अजाप असा काय तो लोकांक फूल करपाक पळयता. आता 20 लाखाचे जे डिस्ट्रीब्युशन पॅटर्न असा ते फायनान्स मिनिस्टरान सविस्तर ताचो उल्लेख केला असा खंयच्या खंयच्या घटकांत कसे कसे पावतले. एखादे वेळ आमच्या गोंयान भितर ताचो चड प्रमाणात आयले ना जातले कित्या खातीर गोंयाचे जे पर कॅपिटा इन्कम असतले किंवा जे बिझनेसेस असतले ते एखादे वेळ तातून आयले ना पण निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाटो हांगा येता आणि तो प्रत्येकाच्या घरान वता. एक गोष्ट लक्षात दवरात की नरेंद्र मोदीन आयल्या बरोबर एक जनधन म्हणजे प्रत्येकाचो अकाउंट ओपन करपाची एक सक्ती केली आणि हे केलं तातूंतल्या हे पैसे आपोआप वतले. जे राजीव गांधीच्या काळात राजीव गांधी म्हणतालो की 100 फक्त 15 पैसे पावतात लास्ट मनशाकडे पावतं म्हणल्यार आणि 85 पैसे मोदी दलाल खाता म्हणून आयज 100 पैसे पसून दिले जर जाय जाल्यार 100 पैसे हांगा त्या अकाउंटाचेर वतात त्या मुख्यमंत्र्याक किंवा बाकीच्या सिस्टमात कळनासतना पसून वतात. या खातीर ही जी सिस्टम डेव्हलप ओव्हर अ पिरियड ऑफ केली असा ती आज करोनाच्या काळात भीतर या कोविडच्या संक्रमणाच्या वेळात आमका व्यवस्थित पावतात. टुरिझम इज बॅडली अफेक्टेड सो पॅकेज मागला माकी दिसता मॅनेजर डेप्युटी व्हॉट इज टुरिझम
सी ऑल द पॅकेजीस हांव आतां सांगता पॅकेजीस आसा त्यो ऑल दोज पॅकेजीस वील कम इन ड्यू कोर्स ऑफ टायम इट वील नॉट बी इन द फॉर्म ऑफ पॅकेज ओके आम्ही बिझनेस कसो करतात ताजेर आमच्यो सेंट्रल स्किम्स असतल्यो तातूंतल्यान आता एखाद्या वेळी अर्थवेवस्था जाग्यार हाडपा खातीर नरेंद्र मोदीन कोणाक एक विदाउट सेक्युरिटी लोन आसतले जो बाकीच्यो गजाली आसात ते रिवायवल जावपा खातीर वी आर लुकींग पॅकेज एज पटलो ताक करून एक सुटकेस भरली दिली ती पॅकेज न्ही पॅकेज डिलिव्हर करपा खातीर सिस्टम डेव्हलप केल्ली आसा थँक्यू म्हाका एक आनी एक प्रेस खुबशा लोकांक येऊन हातूंतल्यान पावले आसा त्यो आमच्यो आमचे पर्यंत रिपोर्टींग जायना कळ्ळें न्ही डायरेक्ट वता थँक्यू वेरी मच थँक्यू